समस्या परिहार थोड़े थांबा तुमचे काय काय जॉब कार्ड खराब झाले त्या ठिकाणी आज ग्रामसभा घेण्यात आलेली आहे त्यावेळी आपल्या सोबत संजय कुमार सर आहेत मुख्य व्यवस्थापक म्हणून त्यांना विचारणा करूयात की या ओसूर या ठिकाणी आज कशा पद्धतीने ग्रामसभा घेण्यात आली आणि ग्रामसभेमध्ये कशा पद्धतीने आज ग्रामोद्योग खात्रीमध्ये कशा पद्धतीने किती रुपयांचा यावेळी या वर्षामध्ये खर्च करण्यात आलेला आहे त्यावेळी त्यांना विचारणा करूया काय सांगायला आहे सर ग्राम पंचायत में ये टोटल 1,18,00,000 रुपये खर्च झालेला आहे एक वर्षामध्ये त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल कम्युनिटीवर दोन्ही मिळून 191 वर्क इम्प्लिमेंट झालेले आहेत जास्ती कामं इंडिव्हिज्युअल वर्क झाल्यात बंडिंग वर्क झालेले आहेत प्रिंटिंग अँड पॅटर्न झालेले आहेत आणि कॅटल शेड झालेले आहेत असं काही कामं झालेलं आहे पेंडिंग आहेत आणखी हा पेंडिंग कामाची मी पैसे उचलना करण्यात आलेले म्हणजे यावर्षी नाही याच्यामध्ये उद्योग खात्रीमध्ये पैसे कोणी उचलू शकत नाही तुमच्या इंडिव्हिज्युअल कामामध्ये ज्यांचे जॉब कार्ड दिले राहते त्यांनाच पैसे जातात दुसऱ्याला पैसे काढता येत नाही त्यांनी जाऊन दुसऱ्याला पैसे काढून देत तर त्याला काय करतो त्यांच्या गलती राहते ते पण उद्योग खात्रीमध्ये ज्यांचं जॉब कार्ड दिलं त्यांचं अकाउंट राहतंय आधार कार्ड लिंक राहतंय आधार कार्ड लिंक कोणत्या बँकला राहते ते बँकला जातात बँकला असलं तरी काय नागरिक शेताला काम करून उद्योग खात्रीमध्ये जाते सांगते तर त्याच्यामध्ये त्यांनी घरामध्ये बसून त्यांच्या खात्यामध्ये आणखी पैसे जमा झालेले आहेत काही जणांच्या कामाला जाऊन पैसे जमा झालेले आहेत मांडलं ते मी जो बोला मैं ग्रामसभा में जो जो लोक काम नाही किए उनको पैसे गए वो लोग बोले अभी वो लोग मेरे को मैं हम काम को नहीं गए बोल के बोले सो मैं अभी ग्राम सभा में बोल दिया मैं इतना अमाउंट हो रहा है रिकवरी अमाउंट वापस भरना बोल के मैं ग्राम सभा में बोल दिया मैं उतने लोगों का जो है बगैर काम करे सो उनका पेमेंट गया उनको तो वो पैसा वापस भरना बोल के मैं ऑलरेडी रिकवरी का मैं स्टेटमेंट दे दिया मैं आज 2022 का 23 का सोसाइटी का ग्राम पंचायत उसूर में थे ग्राम सभा में क्या क्या हो गया 2022-23 में सब ग्राम सभा में खड़ के जिला पंचायत वाले बोले और क्या क्या बोले काम का लोगों का क्या है गया साल का काम नहीं मिले बोल के एक ये थे इसके लिए हम क्या बोले उसका आधार जॉब कार्ड डिलीट हो गए जॉब कार्ड क्यों डिलीट हो गया बोले तो उसका आधार कार्ड लिंक नहीं हुआ था इसके लिए डिलीट हो गए हम सबको गुजारिश करें कि सब ये आधार कार्ड राशन कार्ड सब दो नया अकाउंट दो सब नया जॉब कार्ड करके देते और कितना लोग होना कितना काम होना वो कर ले एक कुटुंब को सौ दिन काम दिता देते बोल के हम बोल रहे रंगोली दिला आमच्या गावात रात्री रंगोली दिला श्रावण दिला आमच्या ते कल्लप्पा येत होतं कधी बी कल्लप्पा भेटलेली रात्री त्याच्यामुळे डांगोळी देऊन वाटशापण सोडलो आम्ही करेक्ट राजापांना सांगितलं ते करेक्ट आहे कधी बी याच्या अगोदर कधीही मिस झालं नाही आणि आमचे जे जॉब कार्ड डिलीट झाले त्याच्यामुळे 2 वर्ष काम दिलं नाही आम्ही कुणाच्या अकाउंटला पैसे घालू आम्ही एकाच्यात लेबर अकाउंटच्या पैशात दयानंद माझं काम केलं असं दयानंदच्या अकाउंटला पैसे देणार तर दुसऱ्याच्या अकाउंटला पैसे देतो काय गॅरंटी आहे त्याच्यामुळे लेबरला काम दिलेलं नाही पंचायतची काहीच गलती नाही त्याच्यामध्ये वरून त्यांच्या अकाउंटचा आधार कार्डचा प्रॉब्लेम असल्यामुळे जॉब कार्ड डिलीट झालं त्याच्यामुळे काम दिलं नाही तर जॉब कार्ड सुधारणा करून 1-15 दिवसांमध्ये काम द्यायची प्रयत्न मी खुद अध्यक्ष पीडीओ सगळ्या मिळून करतो मी महेश उसरकर भारतीय स्टार सोसायटी